ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांना फर्ग्युसन गौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं. सांस्कृतिक दर्जा आता घसरू लागला आहे. फर्ग्युसियन ही एकच जात होती असं मत नेमाडे यांनी मांडलं. तसंच इंग्रजी ही जागतिक भाषा नाही, इंग्रजी हटाव, सेना तयार व्हावी असंही ते म्हणाले. तर प्राथमिक शिक्षण हे मराठीतूनच झालं पाहिजे असं मत रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी यावेळी मांडलं. मातृभाषेतील शिक्षण हे क्षमतांना वाव देण्यास पुरेसं ठरतं, म्हणून शिक्षण तज्ज्ञांनी त्याची नोंद घ्यावी असंही प्रभू म्हणाले. जपान, कोरिया, चीन, जर्मनी, फ्रान्स कुठेही इंग्रजी बोलत नाहीत आणि ती जागतिक भाषा नाही हे आता अगदी ठासून सांगितलं पाहिजे. ती फक्त अमेरिकेची आणि कॅनडाची, फार तर ऑस्ट्रेलियाची भाषा आहे आणि एवढ्यापुरतीच ती जागतिक आहे. पण कुठेही जगात, अगदी तुम्ही गल्फमध्ये जा, आफ्रिकेत जा, अगदी आशियात जा, कुठेही इंग्रजी बोलली जात नाही. भारतामुळेच इंग्रजीला जरा काही किंमत आहे, नाहीतर बाहेर तर कोणीच विचारत नाही. त्यामुळे आपल्याला एक अतिशय सिस्टमॅटिक अशी एक सेना तयार करावी लागेल. अनेक सेना तयार होतात पण इंग्रजी हटाव सेना झाल्याशिवाय आपला तर उपाय नाही, बाकीच्या सेनांना काही अर्थ नाही. प्रत्येक माणूस हा कितीतरी गोष्टी घडवू शकतो, किंबहुना त्याच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेल्या अनेक गोष्टी लोकांना भावत असल्या तरी देखील त्या माणसामध्ये अजूनही गोष्टी करण्याची जी क्षमता असते ही त्या आतापर्यंत त्यांनी केलेल्या गोष्टींपेक्षा देखील कितीतरी जास्त असते. आणि म्हणून ही अशा तऱ्हेची एक इकोसिस्टम तयार करण्याची देखील आपल्याला आवश्यकता आहे. त्यातलं एक मूलभूत जर कोणतं कार्य असेल तर कमीत कमी शालेय शिक्षण तरी हे आपल्या मातृभाषेतूनच आपण दिलं घेतलं पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.